नगर मनमाड महामार्गावर गेल्या 3 तासांपासून वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वाहनधारक भरुणात हैराण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नगर मनमाड महामार्गावर पुंतांबा चौपुली संत जनार्दन स्वामी मंदिराजवळ अनेक ठिकाणी रस्त्याच्या पुलाचे काम चालू असल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सदर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला देखील वाट मिळणे मुश्किल झाले होते. तर नवरदेवाला लग्न मंडपात जाण्यास विलंब झाला. तर केलवड येथे लग्नासाठी जाणाऱ्या वरडाच्या गाडी अडकल्याने वरमाईस वरडी या वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच 40 गाव येथून पंढरपूरच्या दिशेने जाणारी वारकऱ्यांची दिंडी अडकली. सदरील महामार्गावर पुलाचे काम करताना पर्याय मार्ग करणे गरजेचे होते, मात्र पर्याय मार्ग नसल्याने मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला नागरिकांनी स्वतः या वाहतूक कोंडीतून वाट काढत रुग्णवाहिकेला मार्ग काढून दिला. तर एकीकडे सर्वांची आवडती लालपरी अर्थात एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांना देधक्का देत ही एसटी बस चालू करावी लागली. प्रशासनाने पर्याय मार्ग वाहतुकीला करून द्यायला पाहिजे होता, त्यानंतर हे काम सुरू करायचे होते, असे मत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी नागरिकांनी दिंडीतील वारकऱ्यांनी व्यक्त केले आहे. आम्ही नमस्कार, मी कावेरी कैलास पाटील. आम्ही 40 गाव या तालुक्यातनं आलोय आणि आम्ही पंढरपूरला जातोय. दिंडी आमची पण इथं कोपरगावाला ना ट्रॅफिक जाम झालाय. जेव्हा सरकारने हा रस्ता बांधायचं म्हणजे निर्णय घेतला आता पण याचा पण विचार करायला पाहिजे होता की हा रस्ताच्या म्हणजे हा रस्ताचे बांधकाम जर चालू आहे याच्यामुळे प्रवासींना त्रास होईल. ट्रॉफिक एवढा जाम झालाय, आम्ही पंढरपूरला जायला उशिरून दुसरा रस्ता पण सोय काढायला पाहिजे होती ना सरकारने. खूपच दूर पासून आम्ही केव्हा 1/2 तास झाला आम्हाला या रस्त्यामध्ये फसून ट्रॉफिक मध्ये. इथं ट्रॉफिक पोलिसची तर गरज आहेच आणि त्यांनी काहीतरी निर्णय पण घ्यायला पाहिजे की खूपच ट्रॉफिक आहे. आणि आता तर आषाढी एकादशी मुळे तर खूपच गर्दी पण राहते. सरकारने म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे होता की दुसरा मार्ग पण काढायला पाहिजे होता रस्ता जाण्यासाठी. रायपूरवरून आलो, केलवडला चाललोय आम्ही लग्नासाठी. मुलाचं लग्न आहे. इथं काही सुविधाच नाही. पोलीस ट्रॉफिक जाम झाली. 2 तास झाले आम्ही इथं थांबलेली. हा पूर्ण वरडाची गाडी लग्नासाठी आमचं लवकर कोणते रे आमचं व्यवस्था करावा जायची लवकर. कोपरगाव मध्ये नगर मनमाड जो हायवे आहे तिथे अशी परिस्थिती आहे की ट्रॅफिक एवढी जाम झाली आहे. इथे कुणी ट्रॅफिक हवालदार वगैरे कुणी सरकारी माणूस नाही, कुणी पोलीस नाही. इथे लोकांना समजून सांगण्यासाठी किंवा दिशा देण्यासाठी इतकी परिस्थिती वाईट आहे की एक तासापासून ट्रॅफिक जाम आहे इथे. आणि रस्त्याचं किरकोळ काम बाकी आहे, ते काम काय पूर्ण होत नाही. तर आमची विनंती सरकारला शासनाला की इथे ट्रॅफिक हवालदारची गरज आहे. इथे ट्रॅफिक हवालदार नेमला पाहिजे या मंदिराच्या आसपास. आणि आज लग्न सराईमुळे रस्त्याला खूप गर्दी आहे लग्नाची. तर विनंती आहे की इथे ट्रॅफिक हवालदार नेमून द्यावं. दोन्ही साईड जाम आहे. म्हणजे नगर जाणारी पण साईड जाम आहे आणि मनमाड जाणारी पण जाम आहे. रस्ताच नाही, एक तासापासून लोक उभे आहेत. आम्ही आता आळे पाट्याला चाललेलो, पण 2-2.5 तासापासून आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि अजिबात हालचाल नाही गाड्यांची. एक बाजू चालू आहे पण एक बाजू पूर्ण स्टॉप केलेली आहे. छोटे छोटे मुलं आहेत, लेडीज आहेत, शाळकरी मुली आहेत, या सर्व याच्यामध्ये वेटिंगला थांबलेले. 5 मिनिटाला गाडी थांबते त्या मंदिर जनार्दन स्वामींच्या मंदिरापासून इथपर्यंत येऊ सर आम्हाला जवळजवळ 1.5 तास झाला आहे. त्याच्यामुळे परेशान झालेलो आहोत आणि पुढे जाण्याचे टायमिंग सगळे होत. दरम्यान काही दिवसांपूर्वी नगर मनमाड रस्त्याचे काम सुरू आहे. कोपरगाव शहरालगत असलेला नगर मनमाड महामार्गावरील मोठा पूल उद्ध्वस्त करण्यात आल्याने याचा मोठा फटका बसत असल्याने एकाच पुलावरून वाहतूक होत असल्याने वाहनांची मोठी कोंडी होत आहे. सदर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिगंबर शेलार, धोंगडे, तावरे, होमगार्ड लकारे, शिंदे, आरंगळे त्यांच्या सहकार्यांसह नागरिक प्रयत्न करत आहेत. सध्या नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने वाहन चालकांनी पर्याय मार्गाचा अवलंब करणे गरजेचे बनले आहे. अद्यापही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस वाहतूक विभागाचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.